अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सन 2023-24 या वर्षी अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन देखील पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नसल्यामुळे सदरील पीक विमा मिळण्याबाबत जामनेर तालुक्यातील बेटावत बुद्रुक व मालदाबाडी मंडळाअंतर्गत असणाऱ्या सर्व गावांमधील शेतकरी बांधवांनी आज तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन दिले असून येत्या 12 दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यावा, अन्यथा 15 मार्च रोजी तहसील कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बेटावत बुद्रुक मालदाबाडी मंडळाच्या अंतर्गत येणारे सर्व गावांवरचे जे जागृत शेतकरी आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आणि शेतकरी संघटनांच्या वतीने तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। निवेदनाचा मुख्य विषय असा होता की पीक विमा आजपर्यंत आमच्या जामनेर तालुक्यातील शेतकऱ्याला मिळालेला नाही। ऑक्टोबर आणि सप्टेंबर 2023 खूप मोठ्या प्रमाणात ढगफुटी या बेटावत बुद्रुक मालदाबाडी मंडळाच्या अंतर्गत झाली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि नुकसान झाल्याच्या नंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणचे पंचनामे केले। पंचनामे करून आज जवळपास 5 ते 6 महिने होण्यात येत आहेत, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही। त्याचबरोबर या ठिकाणी सांगावं असं वाटतं की नुसता पीक विमाच नव्हे, बाजूचा जर 40 गाव तालुका जर बघितला तर त्या ठिकाणी 133 कोटी रुपयाची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली। 40 गाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाचं अनुदान मिळालं। बाजूचा तालुका आहे सोयगाव तालुका, त्यात सोयगाव तालुक्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना दुष्काळाचं अनुदान मिळालं, पीक विमे मिळाले। जामनेर तालुक्यानेच काय असं वाईट केलेलं आहे की त्याला अंमळनेर तालुक्याला सुद्धा मिळालं, मग जामनेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय मिळत नाही आहे। इथला शेतकरी अक्षरशः पुरावे घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दरबारात पाय झिजवतो आहे, परंतु कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात येत नाही आहे। मग जामनेर तालुक्यात चालू काय आहे, तर जामनेर तालुक्यात एकच चालू आहे, त्या प्रत्येक गावामध्ये लोक येत आहेत, सत्ताधारी पक्षांची लोक येत आहेत, अबकी बार मोदी सरकार म्हणत आहे, परंतु अबकी बार पीक विमा कप, अबकी बार दुष्काळी रक्कम कप असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर आम्हाला पीक विमा हा मिळाला पाहिजे, कारण की आज शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न जर बघितलं, कपाशीचं खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादक शेतकरी आहे, एकरी 30 ते 40 किलो उत्पादन शेतकऱ्याला झालेलं आहे। आज लागवडीचा खर्च जर बघितला तर अव्वाच्या 1/4 प्रमाणात लागवडीचा खर्च आहे, त्या प्रमाणामध्ये एकरी उत्पन्न जर आपण बघितलं तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे उत्पन्नाचा खर्चसुद्धा शेतकऱ्यांचा भरून निघत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जो नैसर्गिक आपत्तीमुळे हानी झालेली आहे त्यात जे पंचनामे झालेले आहे, पीक विमा पीक संरक्षण कवच असतं, त्या संरक्षणाचा जर कुठला फायदा होत नसेल तर शेतकऱ्यांनी पीक विमा का काढावा, का फक्त पीक विमा कंपन्यांचा बदल करण्यासाठी पीक विमा काढायचा असतो। बाजूच्या तालुक्यांना ज्याप्रमाणे पीक विमा मिळालेला आहे, दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे, हे सर्व अनुदान आणि हे सर्व पीक विम्याची रक्कम जामनेर तालुक्यातल्या शेतकऱ्याला सुद्धा मिळाली पाहिजे अशी आम्ही प्रशासनाला सर्व जागृत शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती केली। जय हिंद, जय महाराष्ट्र। बेटावत बुद्रुक त्या परिसरातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने माननीय तहसीलदार आगळे साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, जामनेर तालुक्यातील शेतकरी अतिशय भरडला जातो आहे। आपण सुरुवातीचा काळ जर बघितला, कमी पावसामुळे शेतकऱ्यांना पीक हाताचं गेलं, कपाशीचं आपण जर पीक यावर्षी बघितलं, आज प्रत्येक शेतकऱ्याला 1 क्विंटल किंवा 1.5 क्विंटलच्या वरती कापसाचा उतरा आलेला नाही। वेचाई जर बघितली, शेतकऱ्याने 10 किलोची वेचाई दिलेली आहे। कपाशीचा भाव जर बघितला तर 6,000 ते 6,500 रुपये भाव आहे, म्हणजे शेतकरी अतिशय उद्ध्वस्त झालेला आहे। परंतु या निगरगट्ट सरकारला या शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही, पीक विमा काढायचा आणि शेतकऱ्याला पैसे द्यायचे नाही, म्हणजे हे चाललं तरी काय, सरकार कुणासाठी काम करतं आहे, हे सरकार फक्त उद्योगपत्यांचं आहे, उद्योगपत्यांना खुश करायचं, मोठे मोठे आश्वासनं द्यायची। आता इलेक्शन आलेलं आहे, इलेक्शनमध्ये आपण बघतो आहे दुसऱ्या पक्षाचे लोक फोडून पक्षात घ्यायचं, वातावरण तयार करायचं, असं फक्त एकमेव उद्योगांचा चाललेलं आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांच्यावरती दडपण आलं पाहिजे की यांच्याशी पैऱ्याने असं वातावरण निर्माण करायचं। परंतु जामनेर तालुक्यातील शेतकरी असे त्रस्त झालेला आहे, जामनेर तालुक्या शेतकऱ्याने अतिशय या सरकारविषयी चीड तयार झालेली आहे,
सरकारने आता तरी जागं व्हावं. आम्ही तहसीलदारांना सांगितलं, साहेब तुम्हाला जास्तीत जास्त 8 दिवसाची मुदत, इतर तालुक्यांप्रमाणे जामनेर तालुक्यात शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. जर तो न्याय नाही मिळाला तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी जामनेर तालुक्यात करणार आहोत, शेतकऱ्याच्या वतीने करणार आहोत. कारण शेतकरी आज हे आंदोलन की पक्षी आंदोलन नाही. आम्ही जरी आज राजकीय क्षेत्रातले प्रवास घेत असलो तरी शेतकरी आम्हाला या ठिकाणी गेटवरती मिळालं, आम्हाला भेटले, त्यांनी त्यांची कैफत आम्हाला मांडली की आमच्याकडे कोणी बघेल का, आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही आज तहसीलदारांना भेटलो आणि निवेदन दिलेलं आहे, या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून शासनाला या ठिकाणी आवडून सांगायचं आहे, या ठिकाणी जामनेर तालुक्याचे गिरीशभाऊ महाजन मंत्री आहेत, मंत्री असून काय करतायत त्यांना कुठे बघायला वेळ नाही. एकाही खेड्यागावात जाऊन ते शेतकऱ्याचं काय म्हणते ऐकायला वेळ नाही. मोठे मोठे कार्यक्रम करायचे, लाईटिंग लावायची, हां भक्तिभावपणा दाखवायचा. आज आपण जर बघितलं 30-35 वर्षापासून जामनेर तालुक्याचं नेतृत्व या ठिकाणी करता येते, पण काय परिस्थिती तालुक्याची, तालुक्याला बघायला वेळ नाही. त्यांना फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना फक्त बघायला वेळ आहे अशी परिस्थिती झालेली आहे. त्यांचे कार्यकर्ते फक्त मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन फक्त पैसे कमवून धंदा त्यांनी चाललेला आहे, पण तो गरीब शेतकऱ्याला बघायला वेळ नाही. म्हणून या ठिकाणी मी गिरीश भाऊंना सांगू इच्छितो की भाऊ तुम्ही खूप संकट मोचन म्हणून तुम्ही स्वतःला संबोधित करतात, परंतु तुम्ही संकट मोचन म्हणतात, पण जामनेर तालुक्याचं शेतकरी संकट कोण निवारणार आहे हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. म्हणून त्यांनी या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं, अन्यथा जामनेर तालुक्यातील शेतकरी गिरीश भाऊंच्या घरी जाऊन या ठिकाणी आंदोलन करतील, एवढंच त्यांना या निमित्त सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.